व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मगाशी मशाल प्रज्वलित केली पण खऱ्या मशाली माझ्या समोर बसलेल्या आहेत. आज एक मे आहे आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन. आणि हा महाराष्ट्र दिन नुसता काहीतरी एक दिवस सापडत नव्हता म्हणून नाही केलेला, तर संयुक्त महाराष्ट्रासाठी जो संपूर्ण महाराष्ट्राने लढा दिला, रक्त सांडलं, हुतात्मे दिले, त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा आजचा हा दिवस आहे. म्हणून सर्वप्रथम मी त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतोय. काल मध्यरात्री जाऊन हुतात्म्यांना मी वंदन केलं आणि त्यांच्या चरणी मी शपथ घेतले. ही शपथ तुम्ही घेणार आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे. याचं कारण असं की त्यावेळेला सुद्धा जे हुतात्मे झाले, 105 हा आकडा कागदोपत्री आहे, पण त्यावेळेला ज्या एक परदेशी पत्रकार आल्या होत्या, ताया झिंकीन, त्या महिलेनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या होत्या बघायला, तेव्हा त्यांच्यासमोर जवळपास 200-250 मृतदेह पडलेले होते. आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा त्याही वेळेला दिसला होता. मोरारजी देसाई कुठून आले होते? त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते आणि पोलिसांना सांगितलं होतं की माणसांना मारण्यासाठी गोळ्यांचा वापर करा, मराठी माणसं मेली तरी चालतील पण गोळी वाया जाता कामा नये. हा आकस तेव्हापासूनचा आहे. अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती इंग्रजांची वखार, आता सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटतायत. आणि मी शपथ घेतलेली आहे की माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटतायत त्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय मी राहणार नाही. महाराष्ट्राला जे लुबाडतायत, महाराष्ट्राला जे ओरबाडतायत, मग ते कोणी असो, त्यांना नेस्त नाबोध केल्याशिवाय मी राहणार नाही. मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे आणि ही शपथ तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे. आपल्या डोळ्या देखत महाराष्ट्राची बिल वाट लावतायत आणि तरी सुद्धा मतं मागायला निर्लज्जपणाने हे वखवखलेले आत्मे महाराष्ट्रामध्ये फिरू कसे शकतात? आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना मी तर धन्यवाद देतोच. इकडे सुद्धा जे कोणी सगळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय नक्कीच, कारण या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. विशेष म्हणजे सत्यजित, सुजित, उल्हास दादा, तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय. कारण हे तुमच्यासाठी अक्षरशः मरमर मरणारे शिवसैनिक, निष्ठावान, अरे निष्ठावान वेगळं सांगायला पाहिजे, गद्दारांना गाडणारे, तुम्हाला काय वाटतं यांना मोह दाखवला नसेल, यांना खोक्याचं आमिष दाखवलं नसेल, पण याला निष्ठा म्हणतात. निष्ठा कधी विकली जात नाही, अजिबात नाही, आणि तुम्ही निष्ठावान आहात. आणि मगाशी जे पवार साहेब म्हणाले की सत्यजित सत्यमेव जयते, त्याच्यामुळे सत्यजित आपला जिंकलाच पाहिजे. आणि तुम्हाला खरं म्हणजे मी तुमची माफी मागितली पाहिजे आणि मागतोच, कारण गेल्या वेळेला मीच आलो होतो. आणि उभा केला होता, मला वाटलं आता नावाप्रमाणे असेल, पण एवढं धैर्य हरणारा माणूस
मी नव्हता पाहिला, पण गद्दारी झाली ती केवळ माझ्याशी नाही, गद्दारी डबल गद्दारी झाले, कारण हा तर खोकेबाज निघालाच, पण ज्या मोदी सरकारसाठी मोदींसाठी आपण मतं मागितली होती, मी मागितली होती, म्हणून मी माफी मागतोय, कारण त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलेला आहे, गद्दारी केलेली आहे, आणि हे तिघही जण इकडे बसलेत माझ्यासोबत, विधानसभेमध्ये त्यांचा पराभव केला गेला आणि कोणी केला हे मी मुद्दामून बातमी घेऊन आलोय। हे भाजपचे जे एक नगरसेवक होते कोल्हापूरचे, काय त्यांचं नाव, आरडी पाटील, त्याने आरडाओरडी केले आता, आणि नाव कोणाचं घेतलंय, आहे ना लक्षात, म्हणजे हे नुसते खोकेबाज नाही आहेत, हे भाजपवाले एवढे नालायक आहेत। अरे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही मतं मागत होतो, मी अनेकदा बोललोय आणि ते खरं आहे की संपूर्ण देशात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते, पण शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र दाखवला, नाही तर तुम्हाला खांदा द्यायला आज माणूस महाराष्ट्रात दिसला नसता। पण तुमची निवडणूक असल्यानंतर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतलात, आणि माझी निवडणूक असल्यानंतर शिवसैनिकांची निवडणूक असल्यानंतर हे पाडापाडीचे धंदे घेतले केले, याचा मी सूड घ्यायला आलेलो आहे, मी सूड घेणार, तुम्ही सुद्धा सूड घेतला पाहिजे, तुम्ही तुमचं सगळं सोनं करून घेतलं असं तुम्हाला वाटलं असेल, पण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय, आणि जसा तो धृतराष्ट्र होता की कौरव काय करतात त्यांना कळत नव्हतं, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आणि तो कौरवांच्या बाजूला राहणार नाही, तो सत्याच्या बाजूलाच राहणार आहे। आज सगळीकडे जे मोदी फिरतायत, नकली सेना नकली सेना, हे बघा ना काय ती सेना, कुठे कुठे जाल तिकडे सेना सेना दिसते, पण हे ते जे बोलतायत हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे, हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे। तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाने इथल्या या लवादाचं कानफट फोडलेलं आहे, अगदी मला गादीवरून खाली खेचलं, स्वतः बसले उडी मारून, त्यांची सगळी पोरटोरं चालतात, कोण मंत्री होतंय कोण आमदार होतंय, पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र बसला, तू नाही बसायचं, तू खाली खे खाली वास, म्हणून ज्या घराण्याने सगळं काही यांना दिलं त्याला तुम्ही खाली खेचलात, गद्दारी तर केलीच, पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हे गद्दार आहेतच, पण या गद्दारांचे बाप जे दोघ जण दिल्लीत बसलेत ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांनी सांगितलं की तिथल्या म्हणजे इथल्या राज्यपालांनी चुकीचं काम केलेलं आहे। मी राज्यपाल त्यांना कधी मानलंच नाही, मी त्यांना कोश्यारी म्हणूनच म्हणतो, कारण राज्यपालांचा मी अपमान करू इच्छित नाही, ते घटनात्मक पद आहे, पण घटनात्मक पद म्हटल्यानंतर त्या पदाचा अपमान होऊ न देणं हे त्या खुर्चीवरती बसलेल्या माणसाने सुद्धा बघायला पाहिजे होतं, पण जसा दिल्लीवरनं त्यांच्या मालकांनी यांना फोन करून सांगितलं त्याप्रमाणे तो कोश्यारी वागले, ते आपलं सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं, मग कोर्टामध्ये आपण गेलो, मग लवाद नेमला गेला, लवाद यांचा कोण, चमचाच, तो नार्वेकर, आणि कोर्टाने सांगितलं की विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरनं पक्ष कोणाचा ठरवता येत नाही, हा बघा माझा पक्ष माझ्या समोर बसलेला आहे। अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही, निवडणूक आयोग ह्यांचा घरगडी, लवाद ह्यांचा घरगडी, त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी निकाल देऊन टाकला, पण जेव्हा आता काही काळ असलेले पंतप्रधान मोदी म्हणतात की नकली सेना आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दडपण आणतात, दबाव आणतात, असा माझा जाहीर आरोप आहे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल द्यायला पाहिजे हे मोदी सांगणार असतील तर हुकुमशाही म्हणतात ती यालाच म्हणतात, आणि सर्वोच्च न्यायालयाने मी जाहीर विनंती करतोय,
की तुम्ही अजून निकाल दिलेला नाहीत, तुम्ही वेळोवेळी हे कसं चुकलेलं आहे हे सांगितलेलं आहे, असं असून सुद्धा जेव्हा पंतप्रधान पदावरती बसलेला दुर्दैवाने एक माणूस माझ्या पक्षाला नकली सेना म्हणतो, म्हणजे हा तुमच्यावरती दडपण आणतोय, दबाव आणतोय, तुम्ही या महाशयांना वेळेत आवरा. हे दबाव आणण्याचं राजकारण आहे. मधल्या काळामध्ये न्यायव्यवस्थाही हातात घेत होते, किरण रिजिजू होते तेव्हा, आणि मला अभिमान आहे की बाकी कोणी किती विकले गेले असतील तरी सर्वोच्च न्यायालय अजून विकले गेलेले नाही, ते यांचा गुलाम झालेलं नाही, याच्याबद्दल मला अभिमान आहे. न्यायमूर्तींवरती तुम्ही दडपण आणायला लागलात, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागलात. अहो जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली, तुम्हाला काय माहिती आहे मोदीजी, आज 1 मे आहे, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझे आजोबा हे अग्रणी होते, प्रभुरंकार ठाकरे. संपूर्ण आमचं घराणं, आमच्या पिढ्या या महाराष्ट्राशी समरस झालेल्या आहेत, आणि ही जनता इकडे जमते. आज तुम्ही माझा पक्ष काढलात, माझं चिन्ह काढून टाकलं, तरी सुद्धा मी जातोय तिथे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये, वर माझ्यावरती प्रेम करणारी लाखो करोडो लोक अजून आहेत, आजही आहेत. हे माझं कर्तृत्व नाहीये, ही माझ्या वाडवडिलांची पुण्याई आहे, त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले आणि त्यांनी जे तुमच्यासाठी सगळं काम केलंय, म्हणून आज उद्धव ठाकरे याला किंमत नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि ती जी संपूर्ण जी काय वाटचाल मी सांगितलं ना, मोरारजी देसाई तुमच्याच गुजरात मधला, त्यांनी मराठी माणसांवरती अमानुष गोळीबार केला होता आणि पोलिसांना आदेश दिले होते गोळ्या माणसांना ठार मारण्यासाठी वापरा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आजोबांकडनं ऐकलेल्या आहेत, त्या पुस्तकामध्ये पण आहेत. एवढे अत्याचार तेव्हा करत होतं हे मोरारजी देसाईचं सरकार. मुंबईमध्ये लालबाग परळचा तो कामगार वस्तीचा पूर्ण परिसर अख्खा महाराष्ट्रच पेटला होता. पण जसं आता त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांवरती ड्रोन मधून अश्रुधुरांचे गोळे सोडले, तसे मोरारजीचे नरराक्षस पोलीस त्या लालबाग परळच्या चाळींवरती जाऊन खिडक्यातनं अश्रुधुराच्या नळकंड्या आतमध्ये मारायचे. मग चाळीतल्या खोल्या ते किती, 10 बाय 10, त्याच्यामध्ये अनेक महिला, काही महिलांची तानी बाळ, कोणाचं 6 महिन्याचं, कोणाचं वर्षाचं, ते गुदमरायला लागले. आणि गुदमरायला लागल्यानंतर महिला रणरागिणीसारख्या पोलिसांसमोर बाहेर आल्या आणि सांगितलं, असे नामर्दासारख्या काय गोळ्या घालता, आम्ही समोर आलो आहेत, मारा गोळी आमच्यावर, आम्ही मरू पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा एका त्वेषाने आणि चिडीत नाही मुंबई घेतली आपण. आणि ती मुंबई हे दोन ढोकळेबाज तिचं महत्व मारायला निघाले. महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग धंदे कुठे गेले सगळे? वेदांत फॉक्सकॉन गुजरातमध्ये, बल्क ड्रग पार्क गुजरातमध्ये, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातमध्ये, टाटा एअरबस गुजरातमध्ये, सगळे गद्दार गुजरातमध्ये. बरं, आणखीन एक उद्योग येतोय टेस्लाचा, टेस्ला. पण त्या माणसाला, तो हुशार माणूस एलॉन मस्क, कारण त्याला माहिती आहे की आत्ता जर तो आला असता तर त्याला पण गुजरातमध्ये नेला असता, कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले, मुंबईमध्ये होणारं वित्तीय केंद्र ते गुजरातला घेऊन गेले, आणि जिकडे आपण ते वित्तीय केंद्र करणार होतो तिकडे बुलेट ट्रेन आपल्या माथी मारली. पण तो मस्त बाबा खरंच हुशार आहे, कारण त्याला गुजरातला जायचं नाही आहे, आणि त्याला कळलं की आता देशामध्ये सरकार बदलतंय, यांचं या दळभद्रांचं सरकार परत महाराष्ट्रात काय देशात येत नाहीये, इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि म्हणून त्यांनी भेट जो घेणार होते इकडे येऊन, ती भेट त्यांनी पुढे ढकलली, चीनमध्ये जाऊन बसलेत. हे आता जगभर झालेलं आहे की देशातलं सरकार बदलतंय, देशामध्ये लोकशाही पुन्हा येते आहे, हे जगभर झालेलं आहे. आणि मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी, तुमच्या जर का आता फालतू गप्पा झाल्या असतील, ना फालतू गप्पा कोणत्या, कारण हे मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे, हे गजनी सरकार आहे, कारण त्यांना काल काय बोललं ते आज आठवत नाही.
14 साली काय बोलले होते ते 19 आठवत नाही, 19 काय बोलले ते 24 आठवत नाही। उद्या तर लोक तुम्हाला विसरून जातील, तुम्हालाच लोक विसरतील। जा काळाच्या पडद्याआड, विस्मृतीच्या पडद्याआड, कारण महत्वाचे जे विषय होते फालतू, जे आता IPL चालू आहे मग आपण बघत बसतो, वाईड बॉल टाकलाय का, नो बॉल टाकलाय का, हे क्रिकेटमध्ये होतं पण मोदींचं आता राजकारणात होते। वाईड बॉल काय टाकतायत, नो बॉल काय टाकतायत, हिट विकेट काय होते, अगदी फुटबॉलच्या मॅच मध्ये जसं होतं ना सेल्फ गोल, तसं मोदी सेल्फ गोल मारतायत। कारण आधी ते म्हणाले काय की 400 पार म्हणाल्यानंतर तुम्ही काय बोललात, तडी पार, मग घराणेशाही काढली। मी उभा राहिलो त्यांच्या समोर, होय मी घराणेशाहीचा वारस आहे, मी माझ्या 7 पिढ्या दाखवतो मोदीजी, तुम्ही तुमच्या 7 पिढ्या दाखवा। आणि मग घराणेशाहीमध्ये तुमच्या मित्राचा अमित शहाचा जय शाह कसा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ते आम्हाला सांगा। पण आता त्यांनी काय काढलं, भटकती आत्मा, आणखीन काय, मग कोणी काय खायचं, कोण मांस खातं, कोण मटण खातं। अहो मोदीजी, गायीवरती बोलताना जरा महागाईवरती बोला, महागाईवरती बोला। जशी चाय पे चर्चा केलीत तशी मुद्द्यांवरती चर्चा करा, होऊन जाऊ द्या। जर लोकांनी तुम्हाला स्वीकारलं आम्ही घरी बसू, तयार आहे मी। पण खरे जे मुद्दे जे माझ्या माता भगिनींना भेडसावत आहेत महागाईचे, तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात, ते दुप्पट झालंच नाही। पण शेतासाठी जी काय अवजारं लागतात, बी बियाणं लागतं, खतं लागतं, ह्याच्यावरती GST अशी लावलेली आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा दम निघतो। म्हणून मी शिवसेनेच्या वचनामध्ये म्हटलं की शेतकऱ्यासाठी जी लागणारी अवजारं आहेत, बी बियाणं असेल, खतं असतील, कीटकनाशकं असतील, औषधं असतील, त्या सगळ्यांवरचा GST आम्ही माफ केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव हे तर थांबवूच, पण लुटलेलं वैभव आम्ही परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही। GST त्रास हा शेतकऱ्यांना होतोय, सर्वसामान्यांना होतोय, व्यापाऱ्यांना होतोय। व्यापाऱ्यांना सुद्धा मी सांगतोय, तुम्ही असाल, गुजराती असाल, आमचं काही त्याच्यावरती ना नाहीये। जे मी काय बोलतोय मोदीजी सगळं गुजरातला नेलंय, सत्य आहे का खोटे तुम्ही सांगा। पण याचा अर्थ असा नाहीये की मला गुजरात बद्दल काहीतरी द्वेष आहे, गुजरात माझा शत्रू, नाही। गुजरात सुद्धा माझा आहे, गुजरात सुद्धा आमचा आहे। महाराष्ट्रामध्ये जे वर्षानुवर्ष गुजराती माता भगिनी बांधव राहत आहेत ते सुद्धा आमचेच आहेत। आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही जरूर देऊ, पण माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून तुम्ही जो देताय तो आम्ही थांबवू। एक तर तुम्ही काही देत नाही आहात, इकडे दर वेळेला आलो की वस्त्रोद्योगाचं काहीतरी एक अडचण असतेच, काहीतरी म्हणजे तीच कोणी सोडवायची। केंद्र सरकार म्हणून ते काही बसतात इकडे, आल्यानंतर सांगतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू। जा ना इथल्या खासदाराला म्हणा, दिल्लीत तू जाऊन काय काय केलंस त्याचा कार्य अहवाल दे। एकदा तरी माझ्या इचलकरंजीच्या या यंत्रमागाबद्दल तोंड तरी उघडलं होतंस का सांग। पण मुंबई मधलं वस्त्रोद्योगाचं आयुक्तालय सुरे हे मुंबई बाहेर घेऊन गेले, एवढा आकस, एवढा द्वेष। शेतकऱ्याचं तुम्ही काय स्वतःला समजता कोण। मी आज पेपरमध्ये वाचलं की इथल्या इथे ऊस उत्पादक शेतकरी मोठा आहे, आम्ही FRP दिला, अमुक हे दिलं, ते दिलं। अहो मग गेल्या वर्षी तुम्ही त्या इथेनॉलला बंदी का केली होती, उसापासून, उसाच्या रसापासून जो इथेनॉल बनतो त्याला बंदी करून तुम्ही कोणाच्या खिशात कोणाचा इथेनॉल म्हणून पर्याय कोणाचा विकून देणार होतात। मागे निर्णय घेतलात का आणि मागे का घेतलात। तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव देऊ म्हणालात होते, आज आम्ही म्हणतोय की आम्ही हमीभाव देणार। एवढंच नाही तर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरतोय, संपूर्ण विदर्भ झाला, मराठवाड्यामध्ये परत अजून निवडणुका आहेत, जळगावमध्ये जाणार आहे, रायगड आहे, सगळीकडेच आहे। पण शेतकरी अर्धा कुठे मरतो, जसं कापूस उत्पादक आहे, कापसाचं उत्पादन काढतो पण कापूस साठवून ठेवायला त्याला जागा सुरत नाही। आणि एका शेतकऱ्याची माझ्याकडे प्रतिक्रिया आलंय जळगावच्या, तो म्हणाला कापूस ठेवायला जागा नाही, संपूर्ण अंग खाजायला लागलं, आम्ही करू काय। त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही गोदाम उत्पादन
निर्माण करून देऊ, गोदामात ठेव दादा, तुझा माल तुला घरी ठेवायला जागा नाही ना, तुझ्या नावाने या गोदामात ठेव, जेव्हा तुला विकायचं तेव्हा तू विक, शीतगृह बांधून देऊ. आणि मोदीजी, तुम्ही आज जे सगळीकडे आ म्हणताय शेतकरी शेतकरी, मग ते काळे कायदे का आणले होते तुम्ही? का त्याच्याबद्दल तिथल्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरून आंदोलन केलं होतं? का तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही 7-8 महिने हे उन्हातानात पावसात थंडीमध्ये तसंच ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 700 शेतकरी हे तडफडून गेले? इकडे भटकता आत्मा शोधण्यापेक्षा त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल त्याचा पहिला विचार करा. आज माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट नाही केलं, पण ठीक आहे, काय ती सन्मान योजना 6,000 रुपये शेतकऱ्यांना इकडे मिळालेत कोणाला? नाही, काही जणांना मिळालेत, जरूर मिळालेत, पण हे सगळं मी तुमच्याकडनं शिकतोय. तो शेतकरी काय सांगतो की तुम्ही आता खतावरती त्यांनी GST 5% केला, त्याच्या आधी किती होता? 18%. मग तो काय म्हणाला की आम्हाला शेतकऱ्याला 1 लाखाचं शेत खत जर लागलं, 1 लाखावरती 18% म्हणजे किती गेले? 18,000. तुम्ही देता किती? मग 12,000 माझे तुझ्याकडे, ते कधी देतोयस? मग हे खताचं झालं, औषधांचं झालं, शेतीची अवजार आहेत, पंप आहे, मोटर, सगळंच त्याच्यावरती GST एवढा लावून ठेवलाय. अहो, शेततळ्यासाठी जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती पण GST आहे. आता तर काही शेतकरी एवढ्या चिंतेत पडलेत की साहेब आम्हाला भीती वाटते, आम्ही यांच्या विरोधात का आहोत, कारण आम्हाला भीती वाटते की हे शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स लावतील. लावू शकतात, कारण ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे. अहो, यवतमाळमध्ये मी गेलो होतो, यवतमाळमध्ये दाभाडी नावाचं एक गाव आहे, तिथे 14 साली आपले मोदीजी आले होते आणि चाय पे चर्चा. मग त्यांनी सांगितलं इकडे मी कापसासाठी एक बाजारपेठ निर्माण करून देईन, आणखीन महिलांसाठी हे करून देईन, आणखीन ते करून देईन. सगळे फसले, तेव्हा आपण सुद्धा त्यांच्याबरोबर होतो, दिले मतं दणादणा. आणि मतं दिल्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली प्रधानमंत्री कार्यालयात, उत्तर नाही. प्रधानमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, नो एंट्री. एवढंच नाही तर प्रधानमंत्र्यांची सभा ज्यावेळेला त्यांच्या गावात होती त्या सर्व शेतकऱ्यांना पोलिसांकडनं एका बाजूला डांबून ठेवलं होतं. हा असा डांबरटपणा तुम्हाला चालेल? हीच तर हुकुमशाही आहे. आणि जे शेतकरी आता दिल्लीला चालले होते, कशासाठी चालले होते? का तुमच्या खुर्चीवरती बसायला चालले होते? का तुमची खुर्ची पळवायला चालले होते? खुर्ची तर तुमची खेचलीच आहे म्हणा, ती खेचणारच होतो आम्ही. पण जे सरकार शेतकऱ्याला दिल्लीत येऊ देत नाही त्या सरकारला तुम्ही आता दिल्लीत येऊ द्यायचं नाही. तुम्ही शेतकरी बनून मतदान केलं पाहिजे, तुम्ही नागरिक म्हणून मतदान केलं पाहिजे. आणि सत्यजी, तुम्ही जे बोललात घटनेबद्दल हे खरंच आहे, कारण मी मुद्दामून काही बातम्याच घेऊन आलेलो आहे. इकडे त्यांचे काही कोणते एक मंत्री होते, खासदार होते कर्नाटकातले, हेगडे, त्यांची बातमी आहे माझ्याकडे. आम्हाला 400 पार का पाहिजे? कारण घटना बदलायची आहे. आता घटना का बदलायची आहे? हुकुमशाही तर आणायचीच आहे, पण घटना बदलण्यामागे सुद्धा त्यांचा हा जो एक आकस आहे महाराष्ट्राबद्दल. कारण घटना कोणी लिहिली? अरे मोठ्याने बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा सुपुत्र. आणि तो सुद्धा एका दलित कुटुंबात जन्मलेला, दलित कुटुंबात जन्मलेला माणूस हा माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान होऊ शकतो हे कसं काय? दलित कुटुंबात जन्मलेला माणूस हा माझ्या देशाची घटना लिहू शकतो हे कसं काय? मग त्याची घटना मी मानणं, मी तर उच्चवर्णी. हा जो आकस आहे हा आकस लक्षात घ्या. एक तर महाराष्ट्राबद्दल आकस, बाबासाहेबांबद्दल आकस, आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक माणूस एवढा बुद्धिमान असू शकतो. अरे म्हणून तर त्याला आम्ही महामानव आणि म्हणून दैवत म्हणतो. अजूनही तुम्ही स्वतः दैवत म्हणून तुमचे चेले चपाटे फिरताय, पण तुम्हाला कोणी देवकरी मानणार नाही, कोणीच मानू शकत नाही. आणि हीच पोटदुखी आहे. किती काम केलं तरी शिवसेना प्रमुखांना जे हिंदू हृदय सम्राट एकमेवच, याने किती फुशारक्या मारल्या तरी हिंदू हृदय सम्राट हे होऊ शकत नाहीत. एकच
आणि हीच त्यांची पोटदुखी आहे. हे जे सगळे आता गद्दार लोक इकडे तिकडे गेलेले आहेत, हे गद्दार, या गद्दारांना मला तेच विचारायचंय की तुम्ही हे जे काय प्रश्न आम्ही सांगतो ना तुम्हाला, सगळे उद्योग पळून नेलेत, तुम्ही काय तिकडे बोंबलला नाहीत? अगदी आता सुद्धा जे मिंदे ते बसलेत कडेवर त्यांच्या, त्यांना सुद्धा मला विचारायचंय. मी बाळासाहेबांचे विचार सोडले, सोडले का? मी हिंदुत्व सोडलं, सोडलं का? अरे आपल्या मशाल गीता मधलं जी एक तुम्ही घोषणा देता कोणती जोरात, पुढची बोला ना, जय भवानी जय शिवाजी. हा जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे, आणि या भटकता आत्मा नाहीये, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला आत्मा आहे. त्याच्यामुळे मोदीजी तुम्ही भटकत्या आत्मा तुमच्या गुजरातमध्ये शोधा, महाराष्ट्रामध्ये आमच्या आत्म्याला हात लावू नका. कोणताही मराठी माणूस, अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो नक्कीच, जे तुम्ही नाही केलं ते शिवसेना प्रमुखाने तेव्हा करून दाखवलं होतं. आम्ही सुद्धा बजरंग बली की जय बोलतो, पण मोदीजी तुम्ही तुमचं सगळं दाखवण्यासाठी म्हणजे किती प्रेम आहे याच्यासाठी समुद्राच्या बुडाशी जाऊन बसलात, हा, पण माझ्या तुळजामातेच्या दर्शनाला मंदिरात नाही जाऊ शकलात अजून. काल धाराशिवला होते, मी सांगितलं होतं मोदीजी एक तर माझ्या भवानी मातेच्या दर्शनाला जा, आणि नसेल तर तुमच्या भाषण लिहून देणाऱ्याला सांगा की माझ्या भवानी मातेबद्दल काहीतरी दोन शब्द तू लिहून दे. एक तर लिहिलात बोललात तर तुमच्या घरघडी असलेल्या निवडणूक आयोगाला सांगा की शिवसेनेच्या मशाल गीतातला तो शब्द जो शिवसेना काढणार नाही त्याच्याबद्दलचा आक्षेप मागे घे. आणि जर भवानी मातेबद्दल तुम्ही काही बोलला नाहीत तर आम्ही असं समजू की तुम्हाला आमच्या भवानी मातेबद्दल मनात आकस आहे. आणि मला वाटलं तेच झालं, मोदीजी जिकडे जातात तिकडे सगळ्या देवदेवतांना आमचेच दैवत आहेत त्यांना नमस्कार करतात, पण काल धाराशिवला जाऊन भवानी मातेबद्दल एक अक्षर काढलं नाही, हा त्यांचा आकस. हा आकस मला महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकायचा आहे. आणि भटकत्या आत्म्याबद्दल जर का तुम्ही बोलत असाल तर काल मी बोललेलो आहे की असाच एक वखवखलेला आत्मा 300-350 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला आग्र्यावरनं आला होता. का आला होता? की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी लढून जे माझं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ते बुडवायला आला होता. आपल्या संभाजी महाराजांना दगाबाजी करून पकडलं, अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली. त्यांना वाटलं आता संभाजी महाराजांना संपवल्यानंतर महाराष्ट्र संपला, पण त्यांना माहिती नाहीये मराठी माती ही वीराला जन्म देत असते, गद्दारांना नाही. 27 वर्ष आज मोदी अनेक सभा घेत आहेत, घेऊ द्या, पण औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला, झुंजला. इथल्याच कोल्हापूरच्या आपल्या ताराराणीने त्याला झुंज दिली होती, पण औरंगजेबाने पुन्हा आग्रा पाहिला नाही, याच मातीत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हे मराठी मातीचं आणि भवानी मातेचं हे महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या या अस्मितेशी आमच्या या अभिमानाशी खेळ करू नका. ही मशाल नुसती निशाणी नाहीये, तो धगधगता अग्नी आहे, आणि त्याला हात लावायला जाल तर जो हात लावेल तो जळून भस्म होईल. आज तुम्ही मला वाटतं ठरवून आलेलाच आहात, आलात की नाही? काय नक्की? गेल्या वेळेला मी चूक केली, मी माफी मागितली तुमची, माझ्याच सांगण्यावरनं त्याला निवडून दिला होता, माझ्याच सांगण्यावरनं त्यांना पंतप्रधान केलं होतं. आज मी पुन्हा तुमच्याकडे आलोय. जसं कोरोना काळामध्ये मी तुमच्याशी बोलत होतो, एका गोष्टीचं मला समाधान आहे की संपूर्ण देशात त्या अतिशय कठीण काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर एक होता, पण हा नंबर एक माझा नव्हता, हा नंबर एक तुमचा, कारण मी तळमळीने तुमच्याशी बोलत होतो. सगळे सांगत होते की उद्धवजी कसं होणार, लोक घरात का बसणार, तोंडाला मास्क का लावणार, दुकानं का बंद ठेवणार. मी सांगत होतो की वाईटपणा मी घेईन माझ्या महाराष्ट्रासाठी, पण मी सांगतो ते ऐका, आणि तुम्ही ऐकलं त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी दंडवत घालतो.
आणि म्हणूनच हा आपला महाराष्ट्र आपण कोरोनापासून वाचू शकलो. आज पुन्हा त्याच तळमळीने मी तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे. या हुकुमशहाच्या व्हायरसला आता गाडून टाका. जसं तेव्हा मी सांगत होतो की दोन हाताचं अंतर ठेवा, तसं या भाजपच्या व्हायरसपासून 10 हाताचं अंतर ठेवा, 10 हाताचं. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण, मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की आजपर्यंत कदाचित कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या नशिबी आलं नसेल असं भाग्य माझ्या नशिबी आलं की तुम्ही सगळे माझ्या मला कुटुंबातला एक मानायला लागलेले आहात, माझा मी तुमचा परिवार. कारण मीच ती एक संकल्पना आणली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. नुसतं मेरा परिवार म्हणून मी सोडून नाही दिलं, परिवार की जिम्मेदारी भी मैंने ली थी, आज भी लेने के लिए मैं समर्थ हूं और आज भी मैं ले रहा हूं. त्याच तळमळीने मी तुम्हाला सांगतोय की आजपर्यंत आपण फसलो, आपल्याला कळलंच नाही की आपला चेहरा वापरून महाराष्ट्राला मुळापासून हे कसं नासून टाकतायत, महाराष्ट्राची लंगट संपूर्ण तंगडतोड करतायत, लुळा पांगळा करतायत. आता या महाराष्ट्राला लुळा पांगळा करणाऱ्या आणि ओरबाडणाऱ्या हुकुमशाहीला यापुढे एक सुद्धा मत मिळता कामा नये. अगदी माझ्या इथे आले असतील किंवा चॅनलवरनं भाजपचे काही लोक असतील, आरएसएसचे सुद्धा लोक असतील, त्यांना सुद्धा सांगतोय, अहो तुम्ही कशाला आमंत्रण देताय ते बघा. असं काही नाहीये की ही लोक माझ्या सभेत आले ह्यानाच महागाईने ग्रासलंय. असं काही नाही की इथे माझ्या सभेला आलेले शेतकरी त्यांनाच संकट आलेत. गॅस माझ्याच लोकांना मिळत नाही असं नाहीये, हे संकट संपूर्ण देशभर आहे. कारण ते कोणालाच कोणाचं आपलं मानायला तयार नाही आहेत. आणि म्हणून या देशासाठी, ह्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, आता जी हातामध्ये मशाल घेतलेली आहे ती मशाल सोडू नका. आणि आपल्या सत्यजित अवाला समोर जे जे असतील, आहे सगळ्यांचा मी मान राखतो. शेतकऱ्यांसाठी कोणी लढत असेल, अरे शेतकऱ्यांसाठी मी स्वतः लढतो आहे, तुम्ही लढण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन मी देतो आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी केलं होतं, आणि पुन्हा सत्ता आली तर परत करून दाखवेन. शेतकऱ्यांची जबाबदारी मी घेतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका, हुकुमशाही विरोधातल्या मतांची विभागणी होऊ देऊ नका. आणि गद्दाराला तर एक सुद्धा मत देऊ नका. इकडनं फक्त आणि फक्त आपला सत्यजित आवाज प्रचंड बहुमतान त्याला विजयी करा आणि आपल्या हक्काचा खासदार पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.